ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम दुखात खंड राहू दे। आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी, तो विषय म्हणजे संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ। अत्यंत महत्त्वाचा विषय, सर्वांच्या दृष्टीने सर्वांच्या जीवनाशी संलग्न असा हा विषय आहे। आणि हा विषय आपण जर नीट समजून घेतला तर आपलं जीवन आपण सुखी करू शकतो हे मला सांगायचं। संसार सुखाचा होत नाही तर तो करायचा असतो हे मी प्रत्येक प्रवचनात का सांगतो की आज लोक दैववादाकडे, प्रारब्धवादाकडे झुकलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की सर्व काही उपरवाला करणार, आपल्या हातामध्ये काय नाही, असं लोकांचा जो समज झालेला आहे त्यासाठी मला हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं। संसार सुखाचा करायचा तो युक्तीने करायचा हे मी मागल्या प्रवचनात सांगितलं। संसार सुखाचा होत नाही तो करावा लागतो आणि करण्यासाठी त्याला युक्ती लागते। म्हणजे युक्ती ही शक्तीपेक्षा मोठी असते हे आपण लक्षात ठेवायचं। आणि म्हणून युक्तीचा जर आपण प्रयोग केला, युक्तीचा जर आपण वापर केला, कौशल्याचा जर आपण वापर केला, कौशल्य कर योगा हा कर्मसु कौशलम हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। कौशल्याच्या पुढे राम, तसं तुमच्या ठिकाणी जर कुशलता असेल, कौशल्य असेल, तर तुमच्या जीवनामध्ये राम प्रगट होईल जो सर्व सुखाचा आराम असेल। आणि म्हणून आपला संसार सुखाचा युक्तीने करायचा आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आपल्या जीवनसंगीताचे 7 स्वर, त्यापैकी पहिला स्वर म्हणजे शरीर, पहिला स्वर म्हणजे जग, दुसरा स्वर म्हणजे कुटुंब, तिसरा स्वर म्हणजे शरीर, चौथा स्वर म्हणजे इंद्रिय, पाचवा स्वर म्हणजे बहिर्मन, सहावा स्वर म्हणजे अंतर्मन आणि सातवा स्वर म्हणजे परमेश्वर। हे आपल्या जीवनसंगीताचे 7 स्वर आहेत। मी मागल्या खेपेला सांगितलं होतं, मी पुन्हा सांगितलं कारण लोक नवीन नवीन ऐकायला येतात तेव्हा नवीन लोकांसाठी मी पुनरुक्ती करतो की हे जे 7 स्वर आहेत हे आपल्या जीवनसंगीताचे 7 स्वर आहेत। आणि ह्या 7 स्वर आपल्याला जर योग्य रीतीने, उत्तम रीतीने, कौशल्याने आणि युक्तीने जर आपल्याला हाताळता आले तर आपलं जीवन सुरेल होणार, सुरेल। ह्याच्या उलट आपल्याला जर ते योग्य पद्धतीने हाताळता आले नाही तर आपलं जीवन भेसूर होणार, भेसूर। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुरेल संगीत निर्माण करण्यासाठी युक्तीचा वापर केला पाहिजे। म्हणजे जीवन जगणं ही कला आहे, हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे। ही कला हस्तगत केली पाहिजे। कुठलीही कला हस्तगत करताना आपल्याला कोणाची तरी मदत लागते, मग त्याला तुम्ही गाईड म्हणा, त्याला मार्गदर्शक म्हणा, त्याला शिक्षक म्हणा, त्याला गुरु म्हणा, तुम्ही त्याला नावं काय द्यायची हा तुमचा प्रश्न आहे, परंतु कोणीतरी मार्गदर्शक लागतो ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून हा जो मार्गदर्शक आपल्याला जो पाहिजे असतो तो जर खरा मार्गदर्शक असेल तरच तुमची संगीता, जीवनसंगीतामध्ये प्रगती होईल। आणि जर खोटा मार्गदर्शक असेल तर तुमची प्रगती होण्याच्या ऐवजी तुम्हाला कधीही संगीत जमणारच नाही। शिकवणारा जर वस्ताद असेल, शिकवणारा जर हुशार असेल, शिकवणाऱ्याकडे जर कौशल्य असेल, तर शिकवणं हे सुद्धा त्याला कौशल्य लागतं। वाटेल तो मनुष्य शिकू शकत नाही,
शिकवणं ही सुद्धा कला आहे हे आपण लक्षात ठेवायचं. नुसतं ग्रॅज्युएट झाला किंवा पी एच डी झाला म्हणजे तो उत्तम शिकवेल या भ्रमात राहू नका. अगदी न शिकलेला कमीत कमी माणूससुद्धा उत्तम शिकवेल, तर पी एच डी झालेल्या माणसालासुद्धा उत्तम शिकवता येणार नाही, अर्थात येणार नाही म्हणजे अजिबात येणार नाही असं माझं म्हणणं नाही. पण काही पी एच डी असे असू शकतात की त्यांना शिकवता येत नाही, तर काही कमी शिकलेले लोक असतात त्यांना उत्तम शिकवता येतात. हे मी का सांगतो आहे की शिकवणं ही कला आहे आणि ही कला सर्वांना अवगत नसते. आणि आता तर ही कला दिवसेदिवस कमी कमी होत चाललेली आहे, कलेकलेने वाढण्याच्याऐवजी कलेकलेने कमी 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 होत चाललेलं आहे. अमावास्याकडे हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्याला जीवनामध्ये जर जीवन संगीत निर्माण करायचं असेल तर हे सात स्वर आपल्याला हाताळता आले पाहिजेत. आणि ह्याच्यातला पहिला स्वर म्हणजे जग. जग हे पहिलं स्वर, कारण आपण जन्माला येतो जगात, आपला पहिला संबंध येतो तो जगाशीच येतो, कारण आपण जगात जन्माला येतो हे पहिलं आपण विसरता कामा नये. जगात जन्माला आपण येतो आणि आपल्या जीवनाला सुरुवात होते आणि आपल्या जीवनाला सुरुवात होते. आणि म्हणून हे जग जे आहे या जगाबद्दलचा आज आपला जो एक भ्रम आहे, जगाबद्दल आज आपण ज्या चुकीच्या कल्पना केलेल्या आहेत, जगाबद्दल ज्या आपण चुकीच्या समजुती करून घेतलेल्या आहेत, त्याच्यातून आज मानवी जीवन विशेषतः आपल्या राष्ट्रातलं जे जीवन आहे हे जीवन गढूळ झालेलं आहे. गढूळ फार पुरातन काळापासून तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर लोकांनी आणि देवाधर्माच्या नावाखाली संन्यासाला महत्त्व दिलं, साधू होण्याला महत्त्व दिलं, बैरागी होण्याला महत्त्व दिलं, विरक्तीचं महत्त्व लोक गायला लागले. आणि त्याचा परिणाम असा झाला की विज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष, विज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष, आणि लोक देवाधर्माच्या नावाखाली पूर्णपणे आणि अज्ञानाच्या आहारी गेले. अज्ञानाच्या आहारी, आत्मज्ञान सोपं नाही, प्रज्ञान सोपं नाही, आणि शेवटी पदरात पडतं ते अज्ञान. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये आपण वस्तुस्थितीचा पहिला स्वीकार केला पाहिजे. जीवनविद्या हे सांगते की आदर्शवादाच्या पाठीमागे धावण्यापेक्षा वास्तववाद स्वीकारा आणि वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करा. ही यशस्वी जीवनाची गुरुपिल्ली आहे. मग आमचा एक अमृत तुषार आहे बोधवचन, ते म्हणजे वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणून यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ही प्रयत्नात आहे आणि प्रयत्न हा वास्तववाद स्वीकारून केला पाहिजे. आदर्शवाद हा नेहमी, आदर्शवाद म्हणजे कसे आकाशातले तारे, आकाशातले जसे तारे असतात तिकडे आपण नुसतं पाहायचं, ते लुकलुकतात, ते आपण बघायचं आणि आनंद मानायचा, पण ते आपल्या हाताला लागत नाही. तसा आदर्शवाद जो असतो तो आपल्या हाताला लागत नाही. आणि वास्तववादाकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर वास्तवता, जर वास्तवतेकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर वास्तवतेचं रूपांतर विस्तवात होतं, तर वास्तवतेचं रूपांतर विस्तवात होतं, आगीत होतं, आणि आपण आगीच्या खाईत लोटले जातो. हे मी काय सांगतो आहे की आदर्शवाद, आदर्शवाद आपण जेव्हा म्हणतो तो आदर्शवाद आपण किती प्रमाणात स्वीकारला पाहिजे त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आदर्शवादाच्या मागे डोळे मिटून धावणं हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते पहिलं पायाखाली बघायला शिका, तुमच्या पायाखाली काय आहे ते पहिलं बघा, नाही तर आकाशाकडे बघत जर तुम्ही चालायला लागला तर खड्ड्यात पडाल, आकाशाकडे बघत जर तुम्ही चालायला लागला तर दरीत कोसळाल, आकाशाकडे पाहत जर तुम्ही चालायला लागलात तर तुमचा अपघात होईल. आणि म्हणून आदर्शवादाकडे पाहत पाहत जर तुम्ही तुमचं जीवन ढकलण्याचा जर प्रयत्न केलात तर एक दिवस तुम्ही दरीमध्ये कोसळल्याशिवाय राहणार नाही, खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनविद्या सांगते वास्तवता पहिली स्वीकार, वास्तवता ही महत्त्वाची आहे. आणि वास्तवतेला स्वीकारून मग तिला सुंदरपैकी आकार देण्याचा मग प्रयत्न करा. मग वास्तवता नाकारायची, संसाराचा त्याग करायचा, संसार सोडायचा आणि कुठेतरी जंगलात जाऊन बसायचं, कुठेतरी कर्मकांड करत बसायचं, कुठेतरी जाऊन हिमालयात बसायचं आणि ध्यान करत बसायचं किंवा भिक्षा मागत बसायचं, हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते
की ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही. तुम्हाला जर तुमचं जीवन समृद्ध करायचं असेल, यशस्वी करायचं असेल, सुखी करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नवादाची कास धरली पाहिजे. आणि प्रयत्नवाद हा तुम्ही वास्तवतेवर तुम्ही आधारलेला असला पाहिजे. वास्तवता नाकारायची आणि प्रयत्न करायचा याला काही अर्थ नाही, किंवा प्रयत्न चुकीच्या दिशेने करणं यालाही अर्थ नाही. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की आपल्या संगीत जीवन संगीताचे जे सात स्वर आहेत त्यातला पहिला स्वर म्हणजे जग. या जगाकडे आपण पाठ फिरवणं म्हणजे नियती आपल्या पाठीवर कोरडे ओढल्याशिवाय राहणार नाही. या जगाकडे जर आपण पाठ केली तर नियती आपल्या पाठीवर तडाके मारल्याशिवाय राहणार नाही. आज आपण जर राष्ट्राचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसेल की वास्तवता आपण नाकारली, आदर्शवादाच्या पाठीमागे धावलो, त्याचा परिणाम एकच झाला की आपल्या राष्ट्रावर परकीयांचं आक्रमण झालं, त्यांना आपण तोंड देऊ शकलो नाही. आपल्याकडे सामर्थ्य नव्हतं असं नव्हे, पण आपण कधी आपल्याकडे एकमत कधी झालंच नाही. आजही होत नाही आहे की एकी नावाची गोष्ट जी आहे ती आपल्याकडे कधी नव्हतीच आणि आजही नाही आहे. सांगायचा मुद्दा असा, ऐक्य हे सर्वात श्रेष्ठ आहे. आपण लक्षात ठेवायचं की ऐक्याचं जे सामर्थ्य आहे ते दुसऱ्या कशामध्ये नाही. आणि म्हणून राष्ट्र हे किती महत्त्वाचं आहे मी प्रत्येक प्रबोधनातून सांगतो, कारण राष्ट्राचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि मग जगाचा विचार केला पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की जग ज्याला आपण म्हणतो या जगाकडे आपण पाठ केली तर नियती आपल्या पाठीवर कोरडे ओढल्याशिवाय राहणार नाही, तडाके मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी मागल्या प्रवचनात सांगितलं की आपली सर्व इंद्रिय ही जगाला सन्मुख आहे. देव आपल्याला सांगतो तू जग डोळे भरून पहा, कान भरून तू ऐक, तोंड भरून तू बोल, हात भरून तू काम कर, पायाने चांगला जास्तीत जास्त प्रवास कर. सगळी इंद्रिय जी आहेत ती तू कामाला लाव आणि त्या कामातून ती काम म्हणजे कामधेनू होईल आणि सर्व तुझ्या इच्छा पूर्ण करील, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि म्हणून ह्या जगाकडे पाहण्याची दृष्टी आपण बदलली पाहिजे. आज आपण जर पुरातन काळापासून जर पाहिलं तर आपल्याला असं सांगण्यात आलं की जग हे मिथ्या आहे, जग हे नाशिवंत आहे, जग हे आसार आहे, जग हे खोटं आहे. हे आपल्याला आता लहानपणापासून ते सांगत आलेलं आहे. आणि म्हणून या जगाकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. जगाकडे दुर्लक्ष म्हणजेच विज्ञानाकडे दुर्लक्ष झालं, विज्ञानाकडे दुर्लक्ष म्हणजेच जगाकडे दुर्लक्ष झालं. आणि आपण डोळे मिटून ध्यान करत बसलो, डोळे मिटून आपण जंगलात जाऊन बसलो, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून कोणाचंही भलं झालं नाही. उलट राष्ट्र आपलं जे आहे ते 1000 वर्ष या राष्ट्राला गुलामगिरी पत्करावी लागली. त्याचं कारण देवाधर्माच्या नावाखाली आपण चुकीचं मार्गदर्शन घेतलं आणि केलं. जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. जीवनविद्या सांगते की हे जे जग आहे त्या जगाकडे पाहताना वास्तवता स्वीकार, ते मिथ्या आहे हे जीवनविद्येला मुळीच मान्य नाही. जीवनविद्या सांगते जग हे मिथ्या नाही, जग हे मिथ्या नाही. लोक समजतात तसं ते नाही आहे, नाशिवंत मुळीच नाही. जग हे नाशिवंत नाही, मिथ्या नाही, आसार नाही, खोटं नाही. जग हे आहे तसं आहे, जग हे आहे तसं आहे. तू त्या जगाकडे कसा पाहतोस हे महत्त्वाचं आहे. तू जर काळा गॉगल लावलास डोळ्याला तर तुला सगळीकडे काळच दिसणार. हिरवा जर लावला तर सगळीकडे हिरवा दिसेल. लाल जर चष्मा असेल सगळीकडे लाल दिसेल. हा दोष तुम्हाला मला सांगायचा मुद्दा, हे दिसणं जे आहे हे तू कसं पाहतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, जगाकडे पाहण्याची दृष्टी, विश्वाकडे पाहण्याची दृष्टी ही तुमची वास्तववादी असली पाहिजे. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की जग हा तुझ्या जीवनाचा पहिला स्वर आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा आहे. सापासून सुरू होतं, सा रे ग म प ध नी सा, सापासून सुरू होतं. म्हणजे आपल्या संगीताची सुरुवात सापासून होते. आता सा हा फार महत्त्वाचा घटक आहे हे आपण लक्षात ठेवायचं. सा हा फार महत्त्वाचा घटक आहे. सहा कळलं की हा महत्त्वाचा घटक आहे.
सहा म्हटल्यानंतर मला एक आठवण झाली. भगवद्गीतेमध्ये एक वाक्य आहे, सुंदर आहे, श्लोक असा आहे, इंद्रियाणां पराण्यो इंद्रियेभ्यो परमना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा, असं म्हटलेलं आहे. यो बुद्धे परतस्तु सहा, सहा म्हटलेलं आहे. सहा, सहा म्हणजे काय? सर्वांच्या परीकडे जो आहे तो सहा म्हणजे तो, सहा म्हणजे तो, तो जो कोणी आहे ज्याला आपण ईश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, भगवान म्हणतो, देव म्हणतो, अल्लाह म्हणतो, तो ह्या सर्वांच्या परीकडे आहे. शरीराच्या परीकडे, इंद्रियांच्या परीकडे, मनाच्या परीकडे, बुद्धीच्या परीकडे तो आहे. आता लोकांनी अर्थ काय केला? तो म्हणजे सा परमेश्वर ह्या सर्वांच्या परीकडे आहे म्हणजे आपल्याला तो आकलता येणार नाही, असा काही लोकांनी समज करून घेतला. तर काही लोकांनी असा समज करून घेतला की डोळे मिटून ध्यान केल्याशिवाय तो मिळणार नाही, आणि म्हणून लोक जंगलात जाऊन बसले. जीवनविद्या असं सांगते की तो जो सहा, असं जे म्हटलेलं आहे, यो बुद्धे हे परतच तू सा, की तो बुद्धीच्या पलीकडे आहे, म्हणजे तो जो कोणी आहे ज्याला आपण देव म्हणतो तो बुद्धीच्या पलीकडे आहे. ह्याचा भावार्थ तो देवाच्या अलीकडे बुद्धी आहे. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या, देवाच्या अलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे देव आहे. तर पलीकडे हा जो शब्द आहे ना तो नेगेटिव्ह आहे, अलीकडे हा जो शब्द आहे ना तो पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून बुद्धी देवाच्या अलीकडे आहे असं जर म्हटलं तर बुद्धीला देव आकळता येतो हे सिद्ध होतं. आणि म्हणून बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम असं एके ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जे कृष्णाचा अवतार आहे ते सांगतात. हे मी काय सांगतो आहे की भगवद्गीताच सांगते आपल्याला की बुद्धी ग्राह्यम अतिंद्रियम, बुद्धीला ते ग्राह्य आहे, ग्राह्य होण्यासारखं आहे, फक्त तू बुद्धीचा वापर केला पाहिजे. हे मी काय सांगतो आहे, आज लोक काय म्हणतात, श्रद्धा पाहिजे, श्रद्धेशिवाय काही होणार नाही. ती सुद्धा श्रद्धा कोणावर? बुवावर, बाबावर, भगतावर, फकीरावर, संन्यासावर. ही श्रद्धा जर तुम्ही ठेवलीत तर तुमचं सगळं भलं होईल, अमुक होईल, तमुक होईल, तुमची सर्व जबाबदारी ते आपल्या अंगावर घेतील, वगैरे वगैरे सगळ्या थापा, ह्या सगळ्या थापा. हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं, कोणी कोणाची जबाबदारी घेऊ शकत नाही. तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्हीच जेवलं पाहिजे, तुमचं पोट भरायला पाहिजे असेल तर तुम्हीच जेवलं पाहिजे. मी जेवून तुमचं पोट भरणार नाही. तेव्हा कोणी जर एखादा बुवा आणि बाबा सांगेल तुमची सर्व जबाबदारी आमच्यावर, तर तो खोटं बोलतो हे लक्षात ठेवायचं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे आमचं घोषवाक्य कधीही विसरू नका, म्हणजे तुमची जीवनामध्ये कधी फसगतच होणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे जग आहे, ह्या हे जग कसं आहे, सर्वांच्या पलीकडे. मगाशी मी सांगत होतो की सर्व इंद्रियांच्या पलीकडे तो आहे, आणि म्हणून तुम्ही जर श्रद्धा बाळगलीत तरच तुमचं भलं होईल, नाहीतर होणार नाही. तुम्ही बुद्धीचा वापर करता कामा नये, म्हणजे तुम्ही निर्बुद्ध झालात, म्हणजे श्रद्धा ठेवलीत, म्हणजे तुम्हाला देव मिळेल, असं सांगणारे लोक आहेत. आम्हाला हे मान्य नाही. आमचं असं म्हणणं आहे की बुद्धी ग्राह्यम अतिंद्रियम हे जर लक्षात ठेवलं तर बुद्धीचा वापर करा, आणि बुद्धीच्या वापराने तुम्हाला सर्व काही प्राप्त करून घेत आहे. आज आपण जर पाहिलं तर बुद्धीच्या बळावर माणूस चंद्रावर गेला. आता लोक चंद्र म्हणजे देव म्हणतात आमच्या संकष्टीला, तर तो चंद्र पाहिल्याशिवाय लोक जेवत पण नाहीत. मी चंद्राकडे पाहिल्याशिवाय, चंद्र दिसल्याशिवाय लोक जेवत नाहीत. त्या चंद्रावर रशियन लोक गेले, अमेरिकन लोक गेले, आणि तिथून ते परत आले. मला सांगायचा मुद्दा काय की चंद्रावर लोक गेले, रशियन गेले, अमेरिकन गेले, कशाच्या बळावर? बुद्धीच्या बळावर गेले, विज्ञानाच्या बळावर गेले. आणि म्हणून बुद्धी विज्ञान ह्याला कधीही आपण कमी लेखता कामा नये. सर्वात श्रेष्ठ बुद्धी, सर्वात श्रेष्ठ विज्ञान
आणि म्हणून या बुद्धीला विज्ञानाला आपण कधीही दुर्लक्ष करता कामा नये. या बुद्धीच्या बळावर जसं तुम्ही चंद्रावर जाऊ शकता तसं बुद्धीच्या बळावर तुम्ही स्वरूप चंद्रावर जाऊ शकता. स्वरूप चंद्र आपल्या ठिकाणी जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जे स्वरूप चंद्र जो आहे, त्या स्वरूप चंद्रावर आणि आपण जाऊ शकतो बुद्धीच्या बळावर. बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, बुद्धी म्हणू नये थोकडी आपली. काय सुंदर म्हटलं ज्ञानेश्वरीमध्ये की बुद्धी तुम्ही थोकडी म्हणू नका. जसा सूर्यबिंब बचके एवढे, परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, त्याप्रमाणे बुद्धी म्हणू नये थोकडी आपली. की त्रैलोक्याला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्या सूर्यबिंबात आहे, तसं या बुद्धीमध्ये त्रैलोक्याला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून बुद्धिमान व्हा, ज्ञानी व्हा, हा जीवनविद्येचा लोकांना संदेश आहे. सांगायचा मुद्दा असा की हे जे जग आहे, आपली जी इंद्रिय आहे, त्याच्या पलीकडे देव आहे असं आपण जेव्हा समजतो, त्या तो अलीकडे आपण आहोत हे विसरता कामा नये. म्हणून बुद्धी अलीकडे आहे, त्याच्या अलीकडे मन आहे, त्याच्याकडे अलीकडे इंद्रिय आहे, त्याच्या अलीकडे शरीर आहे, आणि त्याच्या अलीकडे हे जग आहे. हे सगळं जे आहे त्याच्या अलीकडे आहे. आपण पलीकडे म्हटलं की ते निगेटिव्ह झालं, अलीकडे म्हटलं की ते पॉझिटिव्ह झालं. आणि म्हणून देव हा जसा ह्या सर्वांच्या पलीकडे असं म्हणतात, तसा तो सर्वांच्या अलीकडे पण आहे. म्हणून विश्वात तोच आहे हे सर्व संत मंडळी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. सगळे संत आपल्याला पुन्हा पुन्हा एकच सांगतात की आता विश्वात्मके देवी, विश्वातल्या देवाला पाहायला शिका. माझा विस्तार ज्याला आपण म्हणतो, माझ्या एकाचा विस्तार ते हे जग, असं एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तू मने मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ऐसा मी आतीला होसी तरी तू माझी या स्वरूपा पावसी. म्हणजे देवाला विश्वात पाहायला शिकवतात संत. संत देवाला विश्वात पाहायला शिकवतात. आता आम्ही काय करतो आहोत, संत जे सांगतात तिकडे दुर्लक्ष करतो, आणि संतांनी कुठेतरी काहीतरी एखादं सांगितलेलं असतं तेच धरून बसतो. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की संत जे सांगतात, जे संत नंतर जे सांगतात ना, तो त्यांचा बोध हा खरा बोध असतो. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. हे तुकाराम महाराज केव्हा सांगतात, नंतर सांगतात. त्याच्या अगोदर तेच भंडाऱ्या डोंगरावर गेले, तेच भामनाथ डोंगरावर गेले, आणि त्यांनी काय 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 त्या माऊलीला आपल्या बायकोला किती त्रास दिला ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हे मी का सांगतो आहे की आपण ज्या मार्गाने जायला पाहिजे त्या मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून हे जे जग आहे, हा जग आपल्या संगीताचा पहिला स्वर आहे जीवन संगीताचा, आणि तो उत्तम रीतीने हाताळता आला पाहिजे असं जीवनविद्या सांगते. ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.